नमस्कार मित्रांनो द नॉलेज अकॅडमी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सागर घालमे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो कुठलीही स्पर्धा परीक्षा असली की त्यामध्ये चालू घडामोडी हा खूप महत्त्वाचा भाग आणि यामधील एक महत्त्वाचा उपघटक तो म्हणजे पुरस्कार आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरती विविध क्षेत्रांमध्ये अतुलनीय काम करणाऱ्या व्यक्तींना मित्रांनो वेगवेगळे पुरस्कार दिले जातात आणि कुठलीही स्पर्धा परीक्षा असू द्या त्या परीक्षांमध्ये पुरस्कारांवरती हमखास प्रश्न हे विचारले जातात आणि आजच्या या भागापासून आणि इथून पुढे येणाऱ्या भागांमध्ये आपण संपूर्ण जेवढे काही महत्त्वाचे स्पर्धे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचे पुरस्कार आहेत त्यांचे सविस्तर आणि त्याचबरोबरीनं प्रश्नरूपानंसुद्धा माहिती पाहणार आहोत आजच्या या पहिल्या भागामध्ये आपण भारतातील सर्वोच्च पुरस्कारापासून या भागाची आपण सुरुवात करणार आहोत तर मित्रांनो चला पाहूया आपण भारत देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आणि तो आहे भारतरत्न पुरस्कार भारत देशाची कीर्ती जगभरात उंचावणाऱ्या देशासाठी महत्त्वपूर्ण काम करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्कारानं सन्मानित केलं जातं एकोणीसशे पंचावन्न सालापासून हा पुरस्कार मरणोत्तरही प्रदान केला जातो या पुरस्काराची घोषणा दोन जानेवारी एकोणीसशे चोपन्नला भारत सरकारनं राजपत्र काढून केली प्रत्यक्ष सुरुवात सव्वीस जानेवारी एकोणीसशे चोपन्नपासून झालेली आहे त्या वर्षा एकोणीसशे चोपन्नपासून या पुरस्काराचे घोषणा करून प्रत्यक्षात मानकऱ्यांना वितरणसुद्धा करण्यात आलेलं आहे त्याबरोबर सेवा कला साहित्य विज्ञान शांतता मानवता उद्योग सेवा कारखानदारी आणि दोन हजार चौदामध्ये नव्यानं समाविष्ट झालेलं क्रीडाक्षेत्र या क्षेत्रांमध्ये अतुलनीय काम करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देऊन सन्मानित केलं जातं दोन हजार एकोणीस सालापर्यंत अठ्ठेचाळीस व्यक्ती या पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या आहेत आ त्यामध्ये चौदा मरणोत्तर व्यक्ती पाच महिला आणि दोन अभारतीय व्यक्ती अशा आणि इतर अशा एकूण अठ्ठेचाळीस व्यक्तींना हा पुरस्कार दिला गेलेला आहे भारत देशातला हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे प्रतिष्ठित पुरस्कार आहे असं असलं तरीसुद्धा मित्रांनो आत्तापर्यंत एकोणीसशे चोपन्न सालापासून दोन हजार एकोणीस सालापर्यंत दोनदा हा पुरस्कार बंद करण्यात आलेला आहे किंवा त्यामध्ये खंड पडलेला आहे एकोणीसशे सत्याहत्तर ते एकोणीसशे ऐंशी या कालावधीमध्ये जनता पक्षाची सत्ता आली त्यावेळेला त्या, त्या पक्षानं हा पुरस्कार बंद केलेला होता आणि पुन्हा काँग्रेस पक्षाची सत्ता आल्यानंतर त्यांनी तो पुरस्कार पुन्हा सुरू केलेला होता एकोणीसशे त्र्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णव या कालावधीमध्ये भारतरत्न हे प्रकरण न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्यामुळं तो पुरस्कार ब त्या कालावधीमध्ये बंद केलेला होता राज्यघटनेमधील कलम अठरा उपकलम एक नुसार हा पुरस्कार पदवी किंवा किताब ठरू शकत नाही आणि म्हणून मानकऱ्यांना नावाआधी भारतरत्न हा शब्द उपाधीसारखा वापरायची मुभा नाही आणि याच कारणामुळं हा पुरस्कार खंडित झालेला होता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर भारत सरकारनं पुन्हा सत्त्याण्णव सालापासून हा पुरस्कार सुरू केला एका वर्षात जास्तीत जास्त तीन व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो दोन हजार दोन हजार दोन, दोन ते सात दोन हजार नऊ तेरा दोन हजार सोळा ते अठरा या कालावधीत कुणालाही पुरस्कार जाहीर झालेला नाही दरवर्षी प्रत्येक वर्षी हा पुरस्कार दिला जावा असा कुठलाही नियम राजपत्रामध्ये दिलेला नाही त्याच्यामुळं भारत सरकारवरती ते बंधनकारक नाही हा पुरस्कार कोणत्या स्वरूपात दिला जातो तर या पुरस्काराचं स्वरूप असं आहे कांस्य धातूपासून पिंपळाच्या पानाच्या आकाराचं एक पदक आणि या पदकाच्या दोन्ही बाजूंवरती एका बाजूवरती सूर्याची आकृती आणि त्याखाली देवनागरी लिपित भारतरत्न हा शब्द कोरलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला सारनाथ येथील अशोक अशोकस्तंभावरून घेतलेलं चार चारसिंहांची राजमुद्रा आणि त्याखाली देवनागरी लिपीमध्ये कोरलेले शब्द सत्यमेव जयते अशा स्वरूपाचं हे पदक आहे पांढऱ्या रंगाच्या फितीमध्ये बांधून राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कृत व्यक्तीला हे पुरस्कार हा हे पदक प्रदान करण्यात येतं या पदकाबरोबर कसल्याही स्वरूपाची रोख रक्कम दिली जात नाही या पदकाची किंमत सुमारे अडीच लाख रुपये आहे जरी कसलीही रोख रक्कम दिली जात नसली तरीसुद्धा या मानकऱ्यांना अनेक प्रकारच्या सुविधा भारत सरकारतर्फे दिल्या जातात यामध्ये भारत सरकारच्या कॅबिनेट मंत्र्यांच्या बरोबर व्ही व्ही आय पीच्या समकक्ष श्रेणी या मानकऱ्यांना मिळते संसदेच्या बैठका सत्रांमध्ये सहभागी होण्याची सवलत आहे भारतामध्ये कुठेही जाण्यासाठी प्रथम श्रेणीचं मोफत एअर इंडिया विमानाचं तिकीट आणि भारतीय रेल्वेचं प्रथम श्रेणीचं मोफत प्रवासाचं तिकीट या मानकऱ्यांना मिळतं त्याचबरोबरीनं आवश्यकता जर असेल तर त्या मानकऱ्यांना झेड सुरक्षा सुरक्षासुद्धा मिळते इन्कम टॅक्समध्ये सुद्धा त्यांना सवलत आहे स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनाच्या वेळी विशेष अतिथी म्हणून त्यांचा सन्मान केला जातो देशातील कोणत्याही राज्यात प्रवासावेळी सरकारी गेस्ट हाऊस वापरण्याची सुविधा आहे परदेशातील प्र प्रवासादरम्यान भारतीय दूतावासातर्फे सर्व सुविधा या मानकऱ्यांना पुरविल्या जातात आणि त्याचबरोबर इंडियन ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्स म्हणजे वरिष्ठता क्रम यानुसार ज्याप्रमाणे राष्ट्रपतींना प्रथम स्थान आहे यानुसार भारतरत्नाच्या मानकऱ्यांना सातवं स्थान प्रदान केलं आहे सातव्या क्रमांकावर ते विराजमान आहेत या भारतरत्न पुरस्काराचे पहिले मानकरी एकोणीसशे चोपन्न साली ठरलेले आहेत तीन व्यक्ती आणि यामध्ये समावेश आहे तो म्हणजे त्या कालावधीमध्ये स्वातंत्र्य सेनाने असलेले आणि समाजकार्यासाठी संपूर्ण आयुष्य व्यतीत केलेले आणि भारत देशाचे स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल ठरलेले सी राजगोपालाचारी त्याचबरोबर स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती ठरलेले डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना तत्वज्ञान क्षेत्रातील कार्यासाठी हा पुरस्कार दिला गेला आणि डॉक्टर सी व्ही रामन की ज्यांनी रामन इफेक्ट्स या प्रकाशाशी संबंधित असलेला त्यांचा जो शोध आहे पदार्थ विज्ञानामधील त्यांचं हे जे काही कार्य आहे त्याबद्दल त्यांना पुरस्कार देऊन भारत सरकारतर्फे सन्मानित केलं या तीन व्यक्ती भारतरत्न पुरस्काराच्या पहिल्या मानकरी शेवटचा पुरस्कार दोन हजार एकोणीस साली याच वर्षी भारत सरकारतर्फे तीन व्यक्तींना प्रदान करण्यात आला या पुरस्काराच्या तीन मानकरी ठरलेल्या आहेत आणि याच्यामधली पहिली मानकरी आहे ती म्हणजे भारत देशाचे माजी राष्ट्रपती ज्यांचे संपूर्ण कारकिर्द राजकारणामध्ये गेलेले आहे असे श्री प्रणब मुखर्जी हे मानकरी ठरले यावर्षी त्याचबरोबरीनं दुसरे मानकरी ठरले आहेत ते म्हणजे सुधाकांता नावानं प्रसिद्ध असलेले आसामी गायक कवी संगीतकार भूपेन हजारिका यांना मात्र मरणोत्तर हा पुरस्कार जाहीर झालेला आहे तिसरे मानकरी ठरलेले आहेत ते म्हणजे चंडिका दास अमृतराव देशमुख म्हणजेच नानाजी नानाजी देशमुख हे सामाजिक कार्यकर्ते होते यांनी शिक्षण आरोग्य आणि ग्रामीण क्षेत्राशी संबंधित आयुष्य त्यांनी अर्पण केलेलं आहे आणि त्याचबरोबरीनं ते भारतीय जनसंघाचे नेते होते राज्यसभेचे खासदार म्हणूनसुद्धा त्यांनी कारकिर्द केलेली आहे आणि या तीन व्यक्तींना दोन हजार एकोणीस साली पुरस्कार दिला गेलेला आहे आता याचबरोबरीनं पाहायचं झालं तर पहिली महिला मानकरी ज्या ठरलेले आहेत त्या आहेत इंदिरा गांधी इंदिरा गांधींना एकोणीसशे एकाहत्तर साली हा पुरस्कार मिळाला त्या पहिल्या महिला मानकरी पहिला मरणोत्तर मिळाला लालबहादूर शास्त्री यांना एकोणीसशे सासष्ट साली पहिले अभारतीय ठरले खान अब्दुल गफार खान म्हणजेच सरहद्द गांधी किंवा ज्यांना प्रतीक गांधी म्हणून ओळ ओळखलं जातं असे खान अब्दुल गफार खान एकोणीसशे सत्त्याऐंशी साली त्यांना मिळाला आणि दुसरेही आहेत महात्मा गांधीजींचेच अनुयायी नेल्सल मंडेला दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष त्यांना एकोणीसशे नव्वद साली हा पुरस्कार मिळालेला आहे आता सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या महाराष्ट्रीय व्यक्ती आत्तापर्यंत आठ महाराष्ट्रीयन व्यक्तींना भारतरत्नद्वारे सन्मानित केलेलं आहे त्याच्यानंतर पहिले जे महाराष्ट्रीयन व्यक्ती मानकरी ठरले ते म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे एकोणीसशे अठ्ठावन्न साली त्यांच्या वयाच्या शंभराव्या वर्षी त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं समाजसेवेमध्ये त्यांनी जे काही अविरत कार्य केलं त्याबद्दल त्यांना पुरस्कारानं सन्मानित केलेलं आहे आत्तापर्यंत महर्षी धोंडू केशव कर्वे पांडुरंग वामन काने आचार्य विनोबा भावे यांना मरणोत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मरणोत्तर श्री जे आर डी टाटा गानसम्राज्ञी लता मंगेशकर क्रिकेटमधील देव सचिन तेंडुलकर आणि दोन हजार एकोणीस साली नानाजी देशमुख यांना मरणोत्तर असं आत्तापर्यंत आठ महाराष्ट्रीयन व्यक्ती या पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या आहेत पंडित भीमसेन जोशी यांचंही नाव महाराष्ट्रीयन व्यक्तीमध्ये घेतलं जातं मात्र पंडित भीमसेन जोशी यांचा जन्म कर्नाटक राज्यामध्ये झालेला आहे ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे त्यानंतर अजून काही विशेष या पुरस्काराचे ते म्हणजे या पुरस्काराची सर्वात तरुण मानकरी ठरलेली आहे ती म्हणजे सचिन तेंडुलकर दोन हजार चौदा साली त्यांना हा पुरस्कार दिला गेला पुरस्काराची शिफारस पंतप्रधान राष्ट्रपतींकडे करतात आणि आत्तापर्यंत पंतप्रधान पदावरती असताना पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांना या पुरस्कारानं सन्मानित केलं गेलेलं आहे त्याचबरोबरीनं भारतरत्न हा पुरस्कार काढून घेणं भारतरत्न रजिस्टरमध्ये नोंदवलेलं नाव कमी करणं याचा अधिकार महामहिम राष्ट्रपतींना आहे काढून घेतलेलं पदक पुन्हा त्या व्यक्तीला देणं त्या नावाची रजिस्टरमध्ये पुन्हा नोंद करण्याचा आदेश देणं याचा अधिकारसुद्धा महामहिम राष्ट्रपती यांनाच आहे त्यानंतर मित्रांनो हे जे पुरस्कार पदकाच्या माध्यमातून दिला जातो या पदकाची आणि याचबरोबरीनं परमवीर चक्र पद्मभूषण पद्मविभूषण या पदकांची निर्मिती कोलकाता येथील अलिपूरमधील टांगसाळीमध्ये केली जाते तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर माझा यूट्यूब चॅनल द नॉलेज अकॅडमी आपण सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुढच्या भागामध्ये इतर पुरस्कार आणि त्यावर येणारे संभाव्य प्रश्न आणि इथून मागे आलेले प्रश्न यांचीही माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत धन्यवाद